भारतीय नागरिक के लिए हर साल 26 नवंबर का दिन बेहद खास होता है। दरअसल यही वह दिन है जब देश की संविधान सभा ने मौजूदा संविधान की विधिवत रूप से अपनाया था। यह संविधान ही है जो हमें एक आजाद देश का आजाद नागरिक की भावना का एहसास कराता है, जहां संविधान के दिए मौलिक अधिकार हमारी ढाल बनकर हमें हमारा हक दिलाते हैं, वहीं इसमें दिए मौलिक कर्तव्य में हमें हमारी जिम्मेदारियां भी याद दिलाते हैं। हर वर्ष 26 नवंबर का दिन देश में संविधान दिवस के तौर पर मनाया जाता है। 26 नवंबर को राष्ट्रीय कानून दिवस के रूप में भी जाना जाता है। हर साल की तरह इस साल भी नागपुर शहर में भी सामाजिक संस्था व राजकीय पार्टियों की ओर से संविधान दिन मनाया गया। शनिवार को आम आदमी पार्टी की ओर से शहर के संविधान चौक तक रैली निकालकर संविधान दिन मनाया गया। आपकी ओर से महाराष्ट्र अध्यक्ष रंगा राजूरे उपस्थित हुए थे। पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि संविधान का रक्षण करना ये सभी नागरिकों की जिम्मेदारी है। या देशामध्ये इंग्रजाची सत्ता गेल्यानंतर भारतामध्ये लोकशाही स्थापन करण्याच्या साठीच आणि भारतीय समाजात अनेक जाती धर्म पंथ वेगवेगळ्या पद्धतीने विखुरलेल्या समाजाला एकत्र करणे आणि एक समृद्ध भारत बनवण्याचा प्रयत्न संविधानाने केला आहे। संविधानाने आपल्या भारतीय नागरिकांवर अशी जबाबदारी टाकली आहे संविधानकर्त्यांनी की ह्या संविधानाचं रक्षण करणं हे भारतीय नागरिकाचं काम आहे। आम्ही तुम्हाला अधिकार दिलेत, त्या अधिकाराचं रक्षण करायची जबाबदारी पण नागरिकाची आहे। बाबासाहेब म्हणाले होते की राज्यसत्ता संविधानाच्या प्रमाणे सातत्यानं संविधानाचं रक्षण करेलच असं नाहीये, हा त्यांना विश्वास नव्हता। म्हणून आम्ही भारतीय लोक अशी शपथ घेतो की म्हणून संविधान स्वतःला अर्पित करायची जबाबदारी भारतीय नागरिकांनी स्वतःवर घेतली। आज गेल्या 60-70 वर्षानंतर 2014 साली जे सरकार आले, ज्या सरकारची मानसिकता साधारणतः मनुस्मृतीवाली आहे, विषमता उच्चवर्णीयता आणि समाजामधले विभाजन हे सातत्यानं त्यांना राज्य करायला लोकांवर समाजावर अधिकार गाजवायला सोपं केलं होतं, त्या साऱ्या अशा आकांक्षा संविधानामुळे मोडीत निघाल्या। 2014 सालानंतर आलेलं सरकार 14 या देशातल्या संविधानाची मोडतोड करायला 14 सालापासूनच सुरुवात केली। गोळवलकर गुरुजीच्या बंच ऑफ थॉट्समध्ये गोळवलकर गुरुजी असं म्हणतात की आम्हाला भारत भारतीय नागरिक हे कल्पनाच मान्य नाही आहे, इंडियन्स हे इंग्रजी शब्दच आम्हाला मान्य नाही आहे, तर हिंदू आणि हिंदुस्थान ही संकल्पना आहे आमची आणि संविधान हे पाश्चिमात्य विचारसरणीनं भरलेलं असल्यामुळं आमच्या संस्कृतीमध्ये ते बसत नाही ही पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका असल्यामुळे 2014 साली एखादी सत्ता आल्यानंतर या देशातल्या संविधानाची मोडतोड करणे, धर्मामध्ये द्वेष पसरवणे, जातीमध्ये द्वेष पसरवणे, लिंगभेद करून लिंगात कोण्या महिलेने काय कपडे घालायला पाहिजे, इथपासून कोणी काय खायला पाहिजे हे सांगायचे अधिकार सत्तेने आपल्याकडे घेतले, संविधानाने जो आम्हाला मूलभूत अधिकार म्हणून दिलाय, धर्म म्हणजे काय हे सांगायचे अधिकार सुद्धा सत्तेने आपल्या हातात घेतलेत, हिंदू म्हणजे नेमकं काय ते सांगतायत, जे हिंदुत्ववादी हिंदू सांगायचा प्रयत्न करतायत ते या देशातल्या संविधानाची मोडतोड करण्यासाठी हा सारा उद्योग चालू आहे। हे प्रचंड एका अर्थी धर्माला धर्म मान्य असलेली भांडवलदारांची मोठी एक कट्टर हुकुमशाही या देशावर येण्याच्या मार्गावर आहे आणि या संविधानाची मोडतोड करण्याचा त्यांचा उद्दिष्ट आहे। त्यानिमित्तानं संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय समाजामध्ये आत्ता असलेली सत्ता तिच्या असलेली इच्छा आणि सामान्य माणसाला दिले गेलेले बाबासाहेबांनी दिलेले अधिकार काढून घेणे हे कशा स्वरूपाने चालू आहे हे सांगणे आणि सातत्यानं संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे हे मूळ आमच्या आजच्या उद्दिष्ट आहे। आणि आजच आमच्या पक्षाची स्थापना पण झाली आम आदमी पार्टीची, त्यालाही 10 वर्ष झाले आणि 10 वर्षापूर्वीच संविधानाच्या स्थापनेसाठी संविधान दिनासाठी आणि संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नागरिकाची आहे हे सांगायसाठी म्हणून आम आदमी पार्टीची स्थापना झाली आहे। अपना साऱ्यांना संविधान दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि इथून येणाऱ्या संकटाला समोर जाण्यासाठी आपल्याला संविधान शक्ती देईल, आपण साऱ्यांनी मिळून त्याची रक्षण करायची आपली जबाबदारी आहे, ते संविधानात टाकली आहे, ती बाबासाहेबांनी दिलेली आपल्याला शपथ आहे, हे सारे मिळून आपण पूर्ण करण्याच्या मार्गावर जाऊ आहे एवढीच अपेक्षा मी आपल्याकडून। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।